निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जम्मू काश्मीरसह हरियाणाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सक्रिय झाली आहे. महाविकास आघाडीचा आज पदाधिकारी मेळावा होणार आहे. शरद पवार उद्धव ठाकरेंसह नाना पटोले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसमूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना ठाकरे गटाचा फक्त प्रचारासाठी वापर करून घेतील आणि स्वतःच्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणतील. जे लोकसभा निवडणुकीमध्ये घडलं तेच आता विधानसभेमध्ये घडेल असा इशारा देणारं पत्र एका शिवसैनिकानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना पाठवलंय. पुण्यात रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीमध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ, नवाब मलिक उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते. किती जागा महायुतीला मागायच्या यावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेसाठी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. विदर्भामध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या तुलनेमध्ये काँग्रेसला लोकांची जास्त पसंती आहे. त्यामुळे काँग्रेस विदर्भामध्ये 62 पैकी 40 हून जास्त जागांवर दावा करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तळ ठोकून बसले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विविध भागामध्ये जाऊन सामान्य नागरिकांच्या घरी जाऊन फडणवीस भेट घेणार आहेत. काल 30 परिवारांची फडणवीसांनी भेट घेतली. दिल्लीमधल्या गुजरातच्या नेत्यांचा दादांवर दबाव असावा अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. तसंच महाराष्ट्रात काही कलाकार आहेत ते कुटुंब आणि पार्टी फोडतात. अशा कलाकारांना येणाऱ्या काळामध्ये जनता राजकारणातून हद्दपार करेल असं रोहित पवार म्हणाले. धाराशिवच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. शिवसेनेचे नेते डॉ तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यावरती दावा केलाय. धाराशिव जिल्ह्याच्या 3 जागा शिवसेना लढवणार असं डॉ तानाजी सावंत यांनी मित्रपक्षाला ठणकावलंय. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच 270 कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहिणी योजनेच्या प्रचारासाठी तब्बल 199.81 कोटी खर्च केला जाणार आहे. तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत अशी जोरदार टीका वडेट्टीवारांनी केली आहे. आजपासून मनोज रंगे पाटील विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. जरांगे 288 जागांचा आढावा घेणार आहेत. इस्रोनं आणखीन एक गगन भरारी घेतली आहे. इस्रोकडून SSLV-D3 रॉकेटचं लॉन्चिंग करण्यात आलं. स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलवरून प्रक्षेपण करण्यात आलं. जगभरातील 116 देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा उद्रेक झालाय. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्स व्हायरसमुळे 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही चिंता व्यक्त केली जाते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी आहे. पंतप्रधान मोदींसह नेत्यांकडून अटलजींना आदरांजली वाहण्यात आली आहे. अजित पवारांनी जनसन्मान यात्रेदरम्यान चहावर ताव मारल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. प्रवासात एक कप चहा झालाच पाहिजे या निमित्तानं सर्वसामान्यांशी गप्पाही होतात, संवाद सुद्धा साधता येतो असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या चार पे चर्चेच्या सध्या चांगल्याच चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा महापालिका कर्मचाऱ्याला चक्क नाल्यात उतरवलंय. साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याच्या कारणामुळे आक्रमक होत आमदार रवी राणा यांनी चक्क संजय माऊलकर या पालिका कर्मचाऱ्याला नाल्यामध्ये उतरवून साफसफाई करायला लावली. राणांच्या कृत्यानंतर भाजप नेते तुषार भारतीय यांनी राणांवर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोलकात्यात मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं 17 ऑगस्टला देशव्यापी संप पुकारलाय. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा 17 ऑगस्टला सकाळी 6 ते 18 ऑगस्टला सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेकॉर्डवर असणारा अकीब गोल्डन कुरेशी या कुख्यात गुन्हेगारानं जेलमधून सुटताच शहरामध्ये जंगी रॅली काढली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच जामीन मिळाल्यामुळे मोठ्या जल्लोषामध्ये रॅली काढत शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान आपल्या स्वतःच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी
समोरच्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र हा व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलाय. पुण्यात आज अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणारे, जवळपास निम्म्या शहरामध्ये पाणी कपात असणारे, शहराला पाणीपुरवठा करणारी ससून रुग्णालय परिसरातील जलवाहिनी फुटल्यानं पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावलंय. पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा पदभरती केली जाणार आहे. महानगरपालिकेमध्ये 682 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. महानगरपालिकेकडून त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून पुणे महानगरपालिकेनं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले आहेत. पुण्यातील पीएमपीएलच्या प्रवाशांसाठी नवीन मोबाईल ऍप लाँच करण्यात आलं आहे. प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनवर हे ऍप डाऊनलोड करता येणार आहेत. आपली पीएमपीएल या ऍपद्वारे वापरकर्त्यांना पूर्णपणे माहिती आणि सेवा प्रदान केली जाणार आहे. राज्यातील काही भागामध्ये पावसानं उसंत दिली आहे, त्यामुळे विजेच्या मागणीमध्ये तब्बल 3000 मेगावॅटनं वाढ झाली आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेले वीजनिर्मिती संच पुन्हा सुरू झाले आहेत. ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचं काम पूर्णत्वास आलंय. या प्रकल्पातून विजेचा अखंडित वीज पुरवठा सुरू होणार आहे, त्यामुळे नागरिकांची वारंवार खंडित होणारी वीज, लोडशेडिंग आणि ग्रीड फेल या होण्याच्या धोक्यातून आता मुक्तता होणार आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा खर्च 5000 कोटींवरून 8500 कोटी रुपयांवर गेला आहे. जीएसटी, अन्य कर आणि रस्त्याच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेचे शुल्क आदींमुळे खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं कुलाबा वांद्रे सिव्ज मेट्रो 3 मार्गिकेतील मेट्रो स्थानक परिसरामध्ये 2931 झाडं लावण्याचा निर्णय घेतलाय. या वृक्ष लागवडीसाठी 112,01,66,136 रुपयांची 3 कंत्राटं देण्यात आली आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसीचे नेट परीक्षेच्या तारखेमध्ये बदल केला आहे. त्यानुसार आता 26 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 27 ऑगस्टला घेतली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं अभियांत्रिकी प्रथम वर्ष एमबीए पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर केली आहे. अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1,76,111 विद्यार्थी पहिल्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. 11वी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीमध्ये नामवंत महाविद्यालयांच्या कला वाणिज्य शाखांच्या जागा भरल्याचं दिसून आलंय. तर 13 ऑगस्टला जाहीर झालेल्या दुसऱ्या विशेष फेरीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशाची निश्चिती करणं आवश्यक आहे. मुंबईमध्ये जून आणि जुलैच्या तुलनेमध्ये 14 ऑगस्टपर्यंत साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत 2098 इतके रुग्ण सापडलेत. यामध्ये हिवताप, डेंग्यू, लेप्टो आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तत्कालीन शिक्षण आयुक्तांनी आर्थिक भाराबाबत अहवाल सादर केला होता. आता या आर्थिक भाराची पुनर्तपासणी करण्यासाठी विद्यमान शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून या समितीला अहवालासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी जलवाहिनीवर पाणी खेचण्यासाठी बुस्टर पंप बसवलेत. बेकायदा बुस्टर पंपवर नियंत्रणासाठी सिडको मंडळानं खास मोहीम हाती घेतली आहे. खारघर वसाहतीमधील सेक्टर 34-35 येथील गृहनिर्माण सोसायट्यांनी लावलेले बुस्टर पंप हटवण्यात आलेत. राज्य सरकारनं बीकेसी भूखंडावर नुकतीच 4 FSI देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे बीकेसीतील ई आणि जी प्लॉटचे मिळून 80 आणि 37 लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र तयार होणार आहे. त्यातून भविष्यामध्ये या बांधकाम क्षेत्राची विक्री करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या तिजोरीमध्ये मोठी रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती होते. विविध युवा प्रशिक्षण पदांवरती 194 जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. वय 18 ते 35 पर्यंत तर शैक्षणिक पात्रता 12वी ITI उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यदिन, विकेंड आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई ते नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बंगळुरू दरम्यान या विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत.
मुंबईतील मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्यामुळे हजारो धावपटूंना नावही नोंदवता येत नाहीये. दरम्यान मॅरेथॉनची नावं नोंदणी सुरू झाली असून ज्यांना धावायची इच्छा आहे त्यांनी ताबडतोब नोंदणी करावी. येत्या 20 जानेवारीला 2025 ही मुंबईमध्ये मॅरेथॉन रंगणार आहे. भुसावळ तालुक्यातील वाघूर या धरणामध्ये 65% जलसाठा शिल्लक आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्यानं धरणातील साठा हा 65% आहे. दरम्यान धरण 100% भरलं नाही तर पाणी टंचाई होत नाही, पण सिंचनासाठी पाणी कपात करावी लागते अशी माहिती धरण अभियंत्यांनी दिली आहे. राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना हवामान विभागानं अलर्ट दिला आहे. 20 ऑगस्टपासून पुढील 12 ते 13 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र पावसानं उघडदीप दिली आहे. जुलै अखेरीस कोसळलेल्या पावसानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे. दरम्यान पुढील काही दिवस मुंबई तसंच ठाणे पालघर भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. गेल्या 3 दिवसांपासून पावसानं पुन्हा ओढ दिली आहे असून बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्यासाठी 17 TMC पाणी रवाना करण्यात आलंय. कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं उघडदीप दिली असली तरी तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये पारा वाढल्यानं नागरिक घामाघूम झाले आहेत. 30 डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्यामुळे ऑगस्ट महिन्यातच ऑक्टोबर हीट सारखा अनुभव कोल्हापूरकरांना येतोय. वातावरण बदल आणि पावसानं वखारीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडतोय. दुसरीकडे यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटल्यानं कांद्याचे बाजारभाव वाढले आहेत. कांद्याला सध्या 30 ते 35 रुपये किलोनं भाव मिळतोय. गेल्या वर्षी झालेल्या खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचं राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील 3,57,000 कापूस उत्पादकांना तर 12,000 सोयाबीन उत्पादकांना प्रत्येकी 5,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. पावसानं पिकांना जीवनदान मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी झाला असला तरी विहिरीच्या पाण्याचा पाणी पातळीत वाढ न झाल्यामुळे लाल कांद्याच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता आहे. अजूनही विहिरींना पाणी न उरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय. बीड जिल्ह्यातील 98 शाळांना इमारतच नसल्यानं विद्यार्थ्यांवर झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. हा मुद्दा न्यूज 18 लोकमतनं मांडला होता. याची दखल घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 98 पैकी 25 वस्ती शाळांच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्याबाबतची घोषणा केली आहे. सिल्लोडमधील मागणी ते आमसरी या रस्ता नागरिकांसाठी डोकेडुखी ठरतोय. या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर आणि बैलगाड्या फसत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ये जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी या रस्त्याचं 2 वेळा उद्घाटन केलं होतं. 2 किलोमीटरचा हा रस्ता बनवण्यासाठी 46 लाख निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र काम अजूनपर्यंत कागदावरच असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. सोलापूर मोहळच्या दक्षिण भागातील रस्त्याची दुरावस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात रस्ता या दुरुस्तीची मागणी केली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहनधारकांना अंदाज न येत असल्यामुळे अपघात होत आहेत. 5 वर्ष होऊनही लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांकडून खंत व्यक्त केली जाते. अमरावतीमधील आदिवासी भाग असलेल्या मेळघाट आरोग्य आणि पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. दूषित पाण्यामुळे हतरू गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे. यामध्ये खासदार बळवंत वानखेडे यांनी गावात जाऊन भेट दिली. तसंच अशुद्ध पाणी पुरवठा आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा प्रकोप वाढतोय. आतापर्यंत 305 मलेरियाचे, डेंग्यूचे 87 तर चिकन पॉक्सचे 51 रुग्ण आढळले. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 5,000 मदत जाहीर केल्यानं धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकीय गोंधळ माजलाय. मदत करताना शासनानं ई पीक पाहणीची आणि KYC ची गरज नसताना अडथळा निर्माण करण्यासाठी ही अट घातली असल्याचा आरोप आमदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केलाय. भंडारा शहरामध्ये वाढती गुन्हेगारी पाहता 130 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपीची ओळख सहज होईल. त्यामुळे पोलिसांनी आरोपी शोधण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे. पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते CCTV वॉर रूमचं उद्घाटन करण्यात आलंय. नॅशनल फिल्म अवॉर्डची आज घोषणा केली जाणार आहे. दुपारी 3 वाजता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं घोषणा केली जाईल.
तैवानच्या तपईमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. युअलियन शहरापासून 34 किलोमीटर अंतरावर हा भूकंप झालाय. एका दिवसामध्ये दुसऱ्यांदा भूकंप झालाय. दरम्यान या भूकंपामुळे काही नुकसान झाल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. जम्मू आणि काश्मीरचा रजौरीमध्ये पावसामुळे भूस्खलन झालेलं आहे. यामुळे रजौरी कोटरंगा बुधल रोड हा बंद झालाय. या रस्त्यावरती मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये जन्मलेलं बिबट्याचं पिल्लू हे सापडलंय. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडलं असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. हिमाचल प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. शिमला आणि धर्मशाला या मार्गाला जोडणारा हायवेवर भूस्खलन झालंय. त्यामुळे शिमलाकडे जाणारा रस्ता बंद झाल्यानं वाहनांच्या मोठ्याला मोठ्या रांगा लागल्या होत्या. हैदराबाद शहरामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. पावसामुळे रस्ते वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे.